नमस्कार मराठी मंथन मध्ये आपले स्वागत आपण आजच्या व्हिडिओमध्ये दत्त जयंतीचे काय महत्व आहे दत्त जयंतीचा पूजा विधी कसा असावा व दत्त जयंतीच्या मागे काय कथा आहे याबद्दलची माहिती पाहणार आहोत दत्त जयंती हा एक वार्षिक उत्सव मार्गशीर्ष महिन्यामध्ये असतो या दिवशी दत्त तत्व नेहमीपेक्षा कितीतरी पटीने जास्त कार्यरत असतात दत्त जयंती म्हणजे या दिवशी दत्तात्रयांचा जन्म झाला या दिवशी भगवान दत्तात्रयांची पूजा करतात भगवान दत्तात्रयांची मूर्ती ही साधू सारखी असून बरोबर चार श्वान तर एक गाय असते जे चार श्वान आहेत ते चार वेदांचे प्रतीक आहेत तसेच जी एक गाय असते ती म्हणजे माता पृथ्वीचे प्रतीक आहे फक्त महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात तसेच सर्वत्र दत्त जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला दत्त जयंती असते या वर्षी म्हणजे दोन हजार वीस मध्ये एकोणतीस डिसेंबर मंगळवारी सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी पौर्णिमा सुरू होते व दुसऱ्या दिवशी तीस डिसेंबर बुधवारी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत पौर्णिमा आहे दत्त जयंती ही मंगळवारी एकोणतीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी साजरी करावी ब्रह्म विष्णू आणि महेश यांचा अवतार म्हणजेच भगवान दत्तात्रय होय यांची आई अनुसया तर पिता ऋषी आत्री आहेत दत्तात्रयांनी चोवीस गुरूंकडून शिक्षा प्राप्त केली आहे दत्तात्रय नुसत्या स्मरणानेही भक्ताच्या मदतीला धावतात म्हणून त्यांना स्मृतगामी देखील म्हणले जाते पौर्णिमेपूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याची पद्धत आहे व दत्त जयंतीच्या दिवशी त्याची सांगता होते भगवान दत्तात्रयाने अष्टांग योगाची सुरुवात केली सर्व गोष्टीचे निराकरण ध्यान योगाने केले जाते सर्व मानव जातीला बलिदानाचे त्याच्या उद्देशाचा अर्थ समजून सांगण्याचे काम दत्तात्रयांनी केले दत्त जयंतीची पूजा व विधी दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे उरकून स्वच्छ वस्त्र परिधान करावे शक्य असेल तर दत्तात्रयाच्या मंदिरात जावे किंवा दत्तात्रयांच्या अवतारापैकी कोणत्याही मंदिरात गेले तरी चालेल तेथे जाऊन पूजा करावी जवळपास मंदिर नसल्यास घरीच ईशान्य कोपऱ्यात पाठ किंवा चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरावे त्यावर दत्तात्रयांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी त्यावर अष्टगंध लावावे दत्तात्रयांच्या फोटो किंवा मूर्तीला पिवळ्या रंगाच्या फुलाचा हार अर्पण करावा तसेच फुले व्हावीत देवापुढे दिवा लावावा उदबत्ती लावावी कमीत कमी दिगंबराच्या नावाचे एकशे आठ वेळा जप करावा तसेच दत्ता दिगंबराची आरती म्हणावी इच्छेनुसार नैवेद्य दाखवावा व प्रसाद इतरांना देऊन स्वतः ग्रहण करावा या दिवशी विशेष करून सुंठोड्याचा प्रसाद केला जातो या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान द्यावे जसे की तुरीची डाळ अशा प्रकारे पिवळ्या वस्तूंचे दान दिले जाते दत्त जयंती मागे एक पौराणिक कथा आहे ती अशी एकदा नारद मुनी पत्नी माता अनुसयाचे प्रतिव्रत्ते बद्दल गुणगान गायले माता अनुसया प्रतिव्रत आहे ती तिचे प्रतिव्रत्य कसे करते हे पाहण्यासाठी तिच्या घरी ब्रह्मा विष्णू आणि शंकर भिक्षा मागण्यासाठी उभे राहिले माता अनुसया भिक्षा देण्यासाठी आली तरी त्यांनी भिक्षा घेण्यास नकार दिला व भोजनाची इच्छा व्यक्त केली तिने हे आपले अतिथी आहेत म्हणून सत्कार केला व भोजन देण्यास तयार झाली परंतु ब्रह्मा विष्णू महेश हे देवीस म्हणाले जर आम्हास नग्न होऊन भोजन देणार असाल तरच आम्ही भोजनाचा स्वीकार करू माता अनुसया यांनी स्मित हास्य केले व अत्रिकृषींच्या चरणाचे तीर्थ तिनी देवांवर शिंपडले तीर्थ देवांवर शिंपडताच तिन्ही देवांचे रूपांतर बालकामध्ये झाले तिन्ही देवांचे रूपांतर बालकामध्ये झाल्यावर तिन्ही बालकांनी पोटभर जेवण केले नंतर माता अनुसयाने त्यांना पाण्यामध्ये झोपवले तिन्ही देवांना माता अनुसयाच्या पोटी जन्म घेण्यासाठी तिघांचा एक अंश निर्माण केला व तो अंश मातेच्या गर्भात वाढला अशी ही दत्त जयंतीची कथा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी ओम स्वामी हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या स्नेहांना नक्की शेअर करा व दिगंबरा दिगंबरा नावाचा जग टाइप करून कमेंट बॉक्समध्ये सेंड करा धन्यवाद